उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथिगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. राज्य मंत्रिमंडळाची त्यानंतर बैठक होणार आहे. खाते वाटपानंतरची ही पहिलीच बैठक आहे आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असतील. दुपारी 2 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. अतिवृष्टी, पूरग्रस्तांना मदत तसंच इतर मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधक रणनीती आखतील. सरकारी कर्मचाऱ्यांनी फोनवरून हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या निर्णयाचा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे. कायद्यानं कुणावर असं बंधन लादणं हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देत छगन भुजबळांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कुणी जय हिंद म्हणतं, कुणी जय महाराष्ट्र आणि त्यामुळे ऑर्डर काढताना भान राखायला हवं असंही भुजबळांनी म्हटलंय. त्या गोष्टी होत नाही, लोकांच्या आवडी निवडीनुसार ज्या आहे त्या सगळ्या तुम्हाला गोष्टी. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी चिथावणीखोर भाषण केल्यानं ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबईतल्या दहिसर कोकणीपाडा बुद्धविहार इथं एका सार्वजनिक कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठोकून काढा हात नाही तर तंगडी तोडा, मी टेबल जामीन करून देतो असं वक्तव्य प्रकाश सुर्वेंनी केलं होतं आणि प्रकाश सुर्वेंवर कारवाई करा या मागणीसाठी आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गुंडगिरीचा एक व्हिडिओ समोर आलाय. संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. संतोष बांगर यांनी लिंबाळगावातल्या मध्यान्ह भोजनाच्या किचनची पाहणी केली आणि तेव्हा तिथं निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचं निदर्शनाला आलं. तिथल्या कर्मचाऱ्याला त्यांनी जाब विचारला आणि इतकं सांगितलं त्याच्या कानाखाली वाजवलं. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा उद्या रायगडमध्ये असणार आहे आणि या तिसऱ्या टप्प्यात रायगड जिल्ह्यात 2 ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे मेळावे आयोजित करण्यात आले. हा 1 दिवसाचा दौरा असेल. दौऱ्यादरम्यान अलिबाग आणि महाडमध्ये शिवसंवाद होणार आहे. जालन्यात एका महिलेनं पोलिसांविरोधात तक्रार करण्यासाठी थेट कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा ताफा अडवला. ॲडव्होकेट रिमा खरात काळे असं या महिलेचं नाव आहे आणि पोलिसांच्या दडपशाहीविरोधात त्यांनी सत्तारांकडे तक्रार केली. पोलीस अधिकारी नीरज राजगुरू पैसे घेऊन सर्वसामान्यांची पिळवणूक करत असल्याची तक्रार त्यांनी केली. बिहारमध्ये नितीश तेजस्वी सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. बिहारच्या महाआघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर राज्यपाल फागू चौहान आज सकाळी 11:30 मंत्र्यांना शपथ देतील. राज्यपाल फागू चौहान 31 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार. मुंबईतल्या सरकारी आणि महानगरपालिका केंद्रांवर आज कोविड लसीकरण बंद असणार आहे. पतितीनिमित्तानं आज सार्वजनिक सुट्टी आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये सरकारी कोविड लसीकरण केंद्र आज बंद असतील. उद्यापासून ही लसीकरण मोहीम पूर्ववत सुरू होईल. ठाण्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. आतापर्यंत जिल्ह्यात 342 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली आहे आणि 9 जणांचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झालाय. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. मुंबई महापालिकेनं सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेवर अधिक भर देण्याचं ठरवलंय. मुंबईतल्या विविध भागातल्या रस्ते सफाईसाठी येत्या काही महिन्यामध्ये तब्बल 35 ई स्वीपर यंत्र खरेदी केली जाणार आहेत अशी माहिती पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. मुंबईतल्या मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या लवकरच 10 फेऱ्या वाढणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि बदलापूर आणि ठाणे दरम्यान या फेऱ्या असतील. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलच्या एकूण फेऱ्या तर 100 ही पार जाणार आहेत. एसटी महामंडळ आता टाटा कंपनीकडून 700 बस खरेदी करणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी फेब्रुवारी महिन्यात या बस ताफ्यात येतील अशी माहिती एसटी महामंडळातले व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वेनं सध्या शून्य भंगार मोहीम सुरू केली आहे आणि या योजनेतून पश्चिम रेल्वेनं गेल्या 6 महिन्यात तब्बल
150 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं. भारतीय रेल्वेनं 10 ऑगस्टपर्यंत 200 कोटी रुपये महसूल गोळा केलाय आणि पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी याविषयीची माहिती दिली आहे. पुणे मेट्रोनं गरवारे कॉलेज ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी अशी पहिली ट्रायल रन घेतली आहे आणि या चाचणीला यश मिळालंय. त्यामुळे येत्या काही महिन्यामध्ये गरवारे कॉलेज मेट्रो स्टेशनच्या पलीकडे सिव्हिल कोर्ट स्थानक आणि फुगेवाडी स्थानक इथून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनकडे मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागानं तक्रारी आलेल्या 550 झाडांच्या फांद्या तोडल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्यक्षात अनेक भागात अजूनही झाडं पाडण्याचे प्रकार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी अंगावर झाड पडून 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला, त्यामुळे उद्यान विभाग काय करते असा सवाल उपस्थित केला जातोय. लालबागच्या राजाच्या आगमनाची तयारी आता सुरू झाली आहे. यंदा लालबागचं राजा गणेशोत्सव मंडळ अयोध्येतल्या राम मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई हे कलाकृती साकारत आहेत. सांगलीत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. 3 श्रावण सोमवारनिमित्तानं श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे ही भव्य कावड यात्रा काढण्यात आली. शिवछत्रपतींच्या समोर कावडचं पूजन करून 7 नद्या आणि 7 किल्ल्यांवरून आणलेल्या पाण्यानं संगमेश्वराला अभिषेक केला. येवल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं अवैध मद्य वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. अहमदनगर नाशिक महामार्गावर एका वाहनातून अवैध मद्यसाठा असल्याची माहिती मिळाली. राज्य उत्पादन शुल्क विभागानं सापळा लावून 1.2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. छत्रपतींचा विचार म्हणजे